निप्पाणी येथे वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन। निप्पाणी नगरपालिकेमध्ये बुधवार दिनांक 9 डिसेंबर 2020 पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये पत्रकारांना अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे निप्पाणी नगर प्रशासनाचा निषेध करण्यासाठी चिक्कोडी जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकारांशी झालेल्या गैरवर्तनाबद्दल निषेध करून दोषींवर कडक कारवाई करण्याची आग्रही मागणी वंचित बहुजन आघाडी यांच्यामार्फत करण्यात आली। त्यासंदर्भात निवेदन निप्पाणीचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना देण्यात आले व भविष्यात अशा घटना पत्रकारांच्या संदर्भात घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आला। यावेळी निप्पाणी तालुका अध्यक्ष सुधाकर माने म्हणाले, निप्पाणी पालिकेमध्ये झालेला प्रकार अतिशय निंदनीय असून लोकशाहीचा गळा घोटण्याचा काम केलेले आहे। झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करून येथून पुढे पत्रकारांना पाठबळ देऊन त्यांच्यासोबत पत्रकार घेणाऱ्या निर्णयासोबत राहणार असल्याचे सांगितले। ज्या मतदारांच्यावर निवडून ज्या खुर्चीवरचे बसलेले जे अधिकारी आहेत पदाधिकारी जे आहेत ते आणि सभेचं वृत्ताकन करण्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्यांना म्हटला जातोय ते पत्रकार नगरपालिकेत गेले असताना त्यांना दंडूकशाहीच्या अधिकाराखाली सत्तेच्या गुर्मीवर त्यांना सभागृहाच्या बाहेर त्यांना काही ढकलून काढण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळं ह्याच्यापुढे लोकशाही राहील का न राहील असा प्रसंग इथं उद्भवतोय। अशा प्रसंगाला बहुजन वंचित आघाडीच्या वतीनं आम्ही इथं निषेध करतो आणि ज्यांनी खुर्चीचा गैरवापर करून पत्रकारांचे बाहेर काढलेलं आहे त्यांच्यावर तहसीलदार साहेबांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करून त्यांना सक्त ताकीद द्यावी असं मी त्यांना तहसीलदार साहेबांना विनंती करतो। आणि काल पत्रकारांनी जो निर्णय घेतलाय तो निर्णय आणि ह्याच्या पुढील काळात लोकशाही वाचवण्यासाठी जे पत्रकार निर्णय घेतील त्यास बहुजन वंचित आघाडीच्या वतीनं कायमचा पाठिंबा राहील आणि साहेबांनी कारवाई करावी त्यांना विनंती करतो। यावेळी वंचित बहुजन आघाडी कर्नाटक राज्य प्रमुख आप्पासाहेब कुरणे, निप्पाणी तालुका अध्यक्ष सुधाकर माने, विद्यार्थी संघटना समन्वयक कर्णकुमार कांबळे, रेखाताई कांबळे, दिलीप कांबळे, अशोक लाखे, दीपक माळगे, नजीत विठे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते।